भारिप बहुजन महासंघाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीमध्ये विलीनीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. ते अकोल्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपवरती हल्लाबोल देखील केला आहे. विरोधकांची युती होऊ नये म्हणून भाजपकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नातेवाईकांना खुश करणे, सत्तेमध्ये बसवण्यासाठी भाजपकडून राजकारण सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून देण्यात आलेली नाना पटोले यांची उमेदवारी डमी असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीमध्ये विलीन करणार असून यापुढील सर्व निवडणुका या वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली लढवणार असल्याचं ते म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होतील हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. भारिप बहुजन महासंघाच तुम्ही असं म्हणा की नेक्स्ट स्टेप जी आहे, नेक्स्ट स्टेप जी आहे ती वंचित बहुजन आघाडी. पण त्यात आघाडी शब्द आहे ना, म्हणजे तो अनेक लोकांना मिळून केलेला आहे. आघाडी ह्याच्यासाठी आम्ही असं हे ऍड केलं होतं त्या ह्याच्यामध्ये एक सेन्स ऑफ फिलिंग. वंचित या शब्दावरती सुद्धा आमची फार चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आपण ज्यांना एकत्र करतोय यांना एक सेन्स ऑफ कॉन्फिडंट कसा येईल, तर तो आघाडी आपण म्हटलं तर हा सेन्स ऑफ कॉन्फिडंट येईल आणि तो आम्हाला दिसला की वंचित बहुजन आघाडी म्हटल्यानंतर तो सेन्स आला आणि उभारी पुन्हा आली. नाही, आमचा तसं नाही. इतर पक्षातले काही संपर्कात वगैरे नेते? ते बरेच संपर्कात आहेत, नाही असं नाही. लोकसभेसाठी पण आहेत पण विधानसभेसाठी अधिक आहेत. सर, 48 सीटों में आप लोगों का अंतर्गत सीटों का बंटवारे का समीकरण कैसा है? तय हुआ है मतलब संख्या के हिसाब से कि 15 पर प्रयोगली आपकी तरफ से, 10 पर इधर, ऐसा कुछ नहीं? ऐसा कुछ नहीं, समग्र रूप से ही देंगे. सर, ये वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार जो उद्या तुम्हें जाहिर करना है, ये भारिप के म्हणून जाहिर करने में अड़चण काय? आम्ही आता वाटचाल जी केली ती वंचित बहुजन आघाडी म्हणून केलेली आहे. पार्ट ऑफ भारिप बहुजन महासंघ ते बहुजन महासंघाचं नेक्स्ट फेज असं म्हणाल. नेक्स्ट काय? नेक्स्ट फेज. अच्छा, एक पुढचं पाऊल. आज काँग्रेसची मुंबईत बैठक आहे उमेदवारांच्या संदर्भात निर्णय घ्यायसाठी आणि तुम्ही इथे ब्लॅकमेलिंगचा आरोप करून पत्रकार परिषद घेत आहे, हा काँग्रेसवर दबावाचा प्रयत्न नाही काय? कोणाचा? माझा? मी तर उद्या 48 जाहीरच करतोय आणि मी अगोदरच जाहीर केलंय की काँग्रेस इथल्या रेसमध्येच नाही आहे. जिथे शरद पवार माघार घेतात तिथे असणारा NCP काँग्रेसची स्थिती काही आहे ही आपल्याला दिसते, किंवा असणारा नागपूरमध्ये नाना पटोले उभे केलेले आहेत त्या नाना पटोलेच्या याच्यामधलं असणारं क्लिअर कट असं दिसतंय की नितीन गडकरीला केक वॉक दिला अशीच परिस्थिती आहे. पूर्ण डमी असं माझा आरोपच आहे. फॉर्म कुठून भरायचा अजून मी सर्व किंवा भरेन की याच्याबद्दलही नाही. आल्यानंतर बघा. जाहीर करायचे असेल तेव्हा एकाच जाहीर करावं लागतं. हा मोठा फटका असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि विखेंचा मुलगा हा असताना BJP मध्ये जॉईन होणं किंवा विजयसिंग मोहिते पाटलांचा असणारा रणजित हे मुख्यमंत्र्याबरोबर हॉपनॉपिंग राहणं हे सुद्धा संकेत आहेत, डॅमेजिंग संकेत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. सर, ये जो अलायन्स की बात हो रही है, हमको ऐसी जानकारी मिली है कि पुणा में राजू शेट्टी के साथ CM के OSG श्रीकांत भारतीय ने कल मुलाकात की और उनसे भी इस तरह
का प्रयास किया जा रहा है कि वो बीजेपी से जुड़े फिर से, आपको क्या लगता है कि ये पैटर्न भी उससे ही जुड़ा हुआ है क्या? देखिए कांग्रेस, जब कांग्रेस के पास लोग आ रहे कि हम आपके साथ आने के लिए तैयार है जी, और कांग्रेस उनको लेने के लिए तैयार नहीं, तो हर कोई अपनी राजनीति वजूद ढूंढने का ही। हो सकता है कि अपनी सीट बचाने के लिए वो दोबारा, ऐसी चर्चा भी हो सकती है, मैं इसे ये नहीं कह रहा हूँ, इनकार नहीं कर रहा हूँ। वहाँ से शिवसेना को एग्जिट करके वापस उनको एस्टैब्लिश करने का ऐसा प्रपोजल दिया गया है, अब शिवसेना ने उसको मान्यता दिया है कि नहीं दिया ये सब चीज़ है, अभी सीएम थ्रू इंटर टॉक होता है, लेकिन यह प्लांटेड न्यूज भी